केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या वांद्रे इथे पोहोचलेत. वांद्रे पश्चिम इथे आशिष शेलार यांचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उत्साहात त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रतिपशुपतीनाथ मंदिर देखावा सादर करण्यात आलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष दिसून येतोय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचले. आताची सर्वात मोठी बातमी पाहतोय, मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या वांद्रेमध्ये पोहोचलेत आणि परिसरातल्या लोकांना तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना आशिष शेलार यांच्या समर्थकांना अभिवादन करताना अमित शहा. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या या ठिकाणून थेट आपल्याशी संपर्कात आहेत. गणेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलाय, काय नेमक्या आणखी हालचाली दिसतात? नक्कीच, अमित शहा यांचा ताफा आहे या ठिकाणी पोहोचलेला आहे. या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांना अमित शहा भेटत आहेत आणि त्यानंतर बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी ते सार्वजनिक मंडळ आहे आशिष शेलार यांचा या मंडळामध्ये जाताना आपल्याला पाहायला दिसतात. कारण की ज्या पद्धतीने अमित शहा हे दरवर्षी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देताना पाहता मिळतात. कारण की गेले 2 वर्ष कोरोनाचा काळ होता, त्या काळात फक्त अमित शहा हे आशिष शेलार यांच्या मंडळांना भेट दिली नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमित शहा हे बँड्रातील आशिष शेलार यांचं मंडळ असेल किंवा लालबागचा राजा असेल, सिद्धिविनायक मंदिर असेल, या महत्वाची जी गणपती मंडळ आहेत यांना भेट देताना पाहायला मिळतात. त्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा असतो आणि गणपतीच्या काळात विशेष करून आशिष शेलार असतील यांच्या मंडळांना भेट देताना पाहायला मिळतात दरवेळेस. अगदी या दृश्यांमध्ये आपण थेट पाहतोय गणपती बाप्पाला नमस्कार करताना अमित शहा आणि त्याचबरोबर आवर्जून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढे होण्यासाठी सांगितलं नमस्कार करण्यासाठी. सपत्निक आज अमित शहा हे मुंबईतल्या दौऱ्यावर आहेत आणि गणपती मंडळामध्ये जाऊन दर्शन घेतात. काही वेळापूर्वी लालबागच्या दर्शनासाठी अमित शहा पोहोचले होते आणि सध्या ही दृश्य वांद्रेमधून आपण पाहतोय. आशिष शेलार यांचं वांद्रे पश्चिमेला सार्वजनिक गणेश मंडळ आहे आणि या ठिकाणी अमित शहा यांची ही सध्याची भेट. सहकुटुंब अमित शहा आजच्या ह्या गणेश दर्शनाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर राजकीय बैठकांचं सुद्धा सत्र आजच्या या दौऱ्यादरम्यान आहे, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. सध्या वांद्रेमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देखील आपल्या बरोबर आहेत. गणेश, कशा पद्धतीनं सगळं नियोजन या ठिकाणी आहे? मोठा कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय, ढोल ताशांचा सुद्धा गजर ऐकू येतोय. नक्की, ढोल ताशांचा गजर आहे, त्याच पद्धतीने कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेले आहेत. कारण की आपले नेते येतात, त्या नेत्यांना कमीत कमी दर्शनाच्या माध्यमातून जरी येत असतील तरी भेटता येईल आणि एक उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. कारण की येणाऱ्या महानगरपालिकेचे निवडणुका डोळ्यासमोरून हा सगळा अत्यंत महत्वाचा आहे. कारण की यामध्ये अमित शहा बैठकी देखील घेणार आहेत, विशेष करून मुंबईचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटणार आहेत आणि भाजप कोर कमिटी उद्घाटन देखील अमित शहा करणार आहेत. त्यामुळे कुठेतरी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. कारण की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि या सगळ्याच संदर्भात हा दौरा महत्वाचा. त्याचबरोबर अमित शहा यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे, मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार असे, या सगळ्या दौऱ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असे, त्यांचं कुटुंबीय देखील मंडळ आहेत या देखील सोबत आहेत. आता अमित शहा मंडळातून बाहेर येत आहेत. मंडळातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत यांना पुन्हा एकदा भेटतील. कारण की आतमध्ये जाताना देखील प्रथम ते पदाधिकाऱ्यांना भेटले आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेले. त्यामुळे आता अमित शहा पुन्हा बाहेर येतील आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनोबल वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. कारण की अत्यंत महत्वाचं, कारण की आपल्या नेत्याला भेटता यावं यासाठी हे मोठ्या प्रमाणामध्ये पदाधिकारी आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी आले ते पाहायला मिळतात. त्यांच्याकडून आम्ही त्या कुटुंबियांचं स्वागत करताना आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की हे स्वागत आहे ते केलं जात आहे. त्यांचे कुटुंबीय देखील सोबत आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे ते आशिष शेलार यांच्या मंडळांकडून करताना पाहायला मिळतात. गणेश, आपण प्रेक्षकांना ही दृश्य दोन दाखवतोय. एका बाजूला लालबागच्या राजाच्या दर्शन ते घेत असताना, लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना अमित शहा आणि त्यांचं कुटुंबीय, तर दुसरीकडे सध्या वांद्रे इथे अमित शहा सहकुटुंब पोहोचलेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर ते घेणारच आहेत, अभिवादन करतायत, त्यांनी काही कार्यकर्त्यांना भेटतायत.
या ठिकाणी त्यांचा स्वागत होतंय, त्यांचा सत्कार केला जातोय. आशिष शेलार यांचं हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे आणि वांद्रे पश्चिमेकडे सध्या अमित शहा यांचा हा सगळा ताफा आलेला आहे आणि यानंतर त्यांच्या सगळ्या राजकीय बैठकांचं सत्र सुरू होणार आहे. महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असेल, कोर कमिटीची बैठक असेल, त्यानंतर मुंबईमधल्या महापालिका निवडणुका किंवा राज्यातल्या इतर महत्त्वाच्या महापालिकांसंदर्भातली स्ट्रॅटेजी, रणनीती या बैठकांमध्ये आज ठरणार आहे. आणि एकंदरीतच गणेश दर्शन ह्याचबरोबर एक राजकीय दृष्ट्यासुद्धा आजच्या या दौऱ्याकडे अमित शहांच्या सगळ्या जनतेचं लक्ष आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर झी 24 तास लक्ष ठेवून आहे. सध्या बांद्रे इथली ही दृश्य, अमित शहा यांचा ताफा सध्या बांद्र्यात आणि कार्यकर्त्यांना तिथल्या आशिष शेलार यांच्या समर्थकांना अभिवादन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब अमित शहा यांचा हा आजचा मुंबई दौरा आहे. पूनम महाजन देखील त्यांच्या बाजूला दिसतात. विनोद तावडे भाजपचे सर्व नेते आज अमित शहा मुंबईत असल्यामुळे त्यांच्या बरोबर आहेत आणि आता इथून पुढे त्यांच्या बैठकांचं सत्र असणार आहे. आजच्या या दौऱ्यामध्ये काही वेगळे बदल होत आहेत का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. आशिष शेलार यांचं ट्विट खूप काही सांगून जात आहे, त्यामुळे एक नवीन मुहूर्त मिळेल म्हणजे नेमकं काय गणित, राजकीय गणित आखलं जाणार आहे, काय नेमकी रणनीती असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अमित शहांचं हे मिशन मुंबई आहे असं म्हटलं जात आहे, त्यामुळे आजच्या या मिशन मुंबईमध्ये अमित शहा काय नेमकं रणनीतीसाठी सूत्र सांगून जात आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या बरोबर आहेत. गणेश, आता हा ताफा नेमका कुठे जाणार आहे अमित शहा यांचा? नक्कीच, आता नियोजित ताफा जो आहे तो अमित शहांचा बांद्रा यांना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातील. अगोदर सागर बंगल्यावर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जाईल आणि त्याच ठिकाणी मुंबई पदाधिकाऱ्यांची जी महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये अमित शहा नेमकं कार्यकर्त्यांना काय संबोधित करता हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की आज मुंबईतील जे महत्वाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, या सगळ्यांनाच बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं अमित शहा काय कानमंत्र देतात हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की अत्यंत महत्वाचं मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही बैठक आहे आणि कारण की प्रत्येक वेळेस अमित शहा ज्यावेळेस येतात त्यावेळेस अशा बैठका होत नाही, मात्र यावेळेस अमित शहा यांनी विशेष करून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये काय राजकीय कानमंत्र आहे तो दिला जातो हे पाहावं लागणार आहे. कारण की भाजपकडून मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल असं वारंवार सांगितलं जातं आणि या बैठकीमध्ये नेमकं आता काय कानमंत्र आहे ते अमित शहा देतात हे देखील बघावं लागणार आहे. कारण की ज्या पद्धतीने ही सगळी बैठक आहे ही अत्यंत महत्वाची बैठक आहे, यासाठी सगळे महत्वाचे नेते असतील ते देखील उपस्थित आहेत आणि अमित शहा यांची ही कोर कमिटीची देखील एक विशेष बैठक आहे, ती एअरपोर्टवर ठेवण्यात आलेली आहे. कारण की याचं अगोदर नियोजित होतं ते सागर बंगल्यावर होतं, मात्र हे स्थळ देखील बदलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पवईचं शाळेच्या उद्घाटन असेल आणि एअरपोर्टवरची ही महत्वाची भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची ही बैठक असेल त्या ठिकाणी देखील नेमकं काय संबोधित करतात हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की कार्यकर्त्यांना आपले नेते नेमके काय कानमंत्र देतात हे उत्सुकता असते. खरे गणेश, खरं तर आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटही केलेलं, काही तासांपूर्वी ट्विट केलं होतं की ज्यांच्या मार्गदर्शनासाठी कायम कार्यकर्ते उत्सुक असतात, उत्साही असतात, असे देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे लाडके नेते अमित शहा मुंबई नगरीमध्ये येतात आणि त्यांचं स्वागत आहे. त्यामुळे निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची उत्सुकता आहे. अमित शहा आज रणनीतीच्या दृष्टीनं काय महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि कशा पद्धतीनं पुढे भाजपची सगळी स्ट्रॅटेजी असणार आहे याकडे लक्ष आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे